तर मिया हसन मुश्रीफला आता धर्म आठवला. आधी त्यांचा पक्षाचा कार्यकर्त्यांनी घोषणा केली, किरीट तुम्हाला आता पण कसं येतोय बघतोय. साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी भगवा सोडून हिरवा हातात घेतला होता, म्हणून तुम्ही आम्हाला थांबवू शकले, अटक केली. आता पाहतो कोण मला थांबव. त्यांना शुभेच्छा. पण ज्या दिवशी कारवाई तर सुरू झालेली आहे आणि कारवाई संबंधी अधिक माहिती आपण दुपारी देऊ. आता मिया हसन मुश्रीफने मला महालक्ष्मी मातेच दर्शन घेताना थांबवलं होतं, अडवलं. आता मिया हसन मुश्रीफ ज्यावेळी घोटाळ्यावर एका पाठोपाठ एक कारवाई व्हायला लागली, आधी कंपनी मंत्रालय, त्याआधी इन्कम टॅक्स, आता ईडी, तर मिया हसन मुश्रीफला आता धर्म आठवला. ते म्हणतात भारतीय जनता पार्टी किरीट तोमैया मुस्लिम जे नेते आहे, जे मुस्लिम भ्रष्टाचारी आहे नेते, हसन मुश्रीफ असो, नवाब मलिक असो, अस्लम शेख असो, त्यांच्या मागे लागले. तर मिया हसन मुश्रीफला आता धर्म आठवला. आधी त्यांचा पक्षाचा कार्यकर्त्यांनी घोषणा केली, किरीट तुम्हाला आता पण कसं येतोय बघतोय. आणि म्हणून मी हसन मुश्रीफला सांगितलं, हो गेल्या वेळी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी भगवा सोडून हिरवा हातात घेतला होता, म्हणून तुम्ही आम्हाला थांबवू शकले, अटक केली. आता पाहतो कोण मला थांबव. मुश्रीफांवर केलेले आरोप जे आहेत निराधार आहेत, अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे, कुठल्या प्रकारचे पुरावे नाही आहेत. मी निर्दोष आहे, माझी मुलं निर्दोष आहेत, एकूणच सर्व इन्व्हेस्टमेंट जे आहे ते रीतसर आहेत, लिगल आहेत, अशा प्रकारचं म्हणणं त्यांचं आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? कारवाई होईलच असं वाटतं. त्यांना शुभेच्छा. पण ज्या दिवशी कारवाई तर सुरू झालेली आहे आणि कारवाई संबंधी अधिक माहिती आपण दुपारी देऊ. ज्या दिवशी कारवाई झाली त्या दिवशी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात त्या दिवशी जमले आणि कारवाईच्या ठिकाणी देखील जाण्याचा प्रयत्न केला. काय वाटतं, एकूणच दबाव टाकण्याचा हा प्रयत्न केला गेला का? मोदी सरकारवर कोणी घोटाळेबाज, कोणी माफिया नेता दबाव टाकू शकत नाही. न्यायालयाला कोणीही, म्हणजे मी इंग्रजी शब्द, न्यायालयाला कोणी इन्फ्लुअन्स करू शकत नाही. मग ते नवाब मलिक असो, किरीट तोमैया असो, की हसन मुश्रीफ असो, संस्थांची माझी जबाबदारी काय की माझ्याकडे तक्रार माहिती आली तर कंप्लेंट घेऊन जाणं, त्याचा पाठपुरावा करणं. पत्रकार आपला धर्म पाळतात, तथाच पद्धतीने इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी शोध घेऊन कारवाई करतात. न्यायालय जो निर्णय देणार तो सगळ्यांना.